हाय फ्रेंड्स, वेलकम टू क्राफ्ट डेकोर चॅनल। तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज आपण एक खूप अमेझिंग क्राफ्ट बघणार आहोत, ज्याला विजन बोर्ड असं म्हणतात। तर हा विजन बोर्ड प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो, कारण प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रत्येक नवीन वर्षी मी हा विजन बोर्ड बनवते आणि माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे की आपण आपले स्वप्न जर विजन बोर्डवर लावून ठेवले आणि त्यावर विश्वास ठेवला तर सगळी स्वप्न पूर्ण होतातच। अर्थात हा विजन बोर्ड बनवण्याच्या आधी तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल की एक्झॅक्टली 2021 तुमचं विजन काय आहे, तुमची स्वप्न काय काय आहेत आणि तुम्हाला नक्की काय काय अचीव करायचं आहे। आणि एकदा तुमचा हा विचार करून झाला की नक्की काय काय अचीव करायचं आहे, त्यानंतर तुम्ही ही माझी आयडिया यूज करू शकता तुमचा स्वतःचा कस्टमाइज्ड विजन बोर्ड बनवण्यासाठी। चला तर मग बघूया की एक्झॅक्टली मी हा माझा विजन बोर्ड बनवला कसा आहे। सो बेसिकली माझ्या विजन बोर्डची थीम अशी आहे की आकाशात आभाळात वेगवेगळ्या कलर्सचे बलून आहेत आणि हे बलून्स माझ्या स्वप्नांना युनिव्हर्सपर्यंत घेऊन जात आहेत। तर सगळ्यात पहिले मी ब्लू कलर आणि व्हाईट कलर मिक्स करून घेतला आहे, सो दॅट स्काय ब्लू हा रंग मला मिळाला आणि त्यानंतर मी हा रंग व्हाईट कलरच्या चार्ट पेपरला पूर्णपणे पेंट केलेला आहे। सो व्हाईट पेपरला हा स्काय ब्लू कलर देण्यासाठी मी एक मोठा ब्रश यूज केला आहे आणि या मोठ्या ब्रशने मी पूर्णपणे छान प्रकारे व्हाईट कलरचा पेपर रंगवून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुंदर स्काय ब्लू कलर व्हाईट पेपरवर छान एका आभाळासारखा दिसतोय। यानंतर हा ब्लू कलरचा पेपर मी एका पुठ्ठ्याला लावून घेतलाय, सो दॅट चांगलं स्टिफ ते राहील आणि अजून एक पुठ्ठा आणि अजून एक व्हाईट कलरचा चार्ट पेपर सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर पुठ्ठ्याला ब्लू कलरचा पेपर लावल्यानंतर खूप सुंदर दिसतंय, त्याला एक स्टिफनेस पण आलेला आहे। आणि ह्यानंतर आपल्याकडे जो दुसरा पुठ्ठा आहे त्याच्यावर परत एकदा मी व्हाईट कलरचा पेपर फेविकॉलने स्टिक करून घेतला आहे आणि दुसरा जो व्हाईट पेपर आहे व्हाईट चार्ट पेपर त्याला मी ब्राऊन कलरच्या ब्रश पेननी कलर करून घेतलं आहे। ब्रश पेन एवढ्यासाठी घेतला कारण की त्याचं जे टेक्स्चर असतं ते वॉटर कलरसारखं असतं आणि ॲट द एंड त्याला एक वुडन लुक मिळालेला आहे या व्हाईट चार्ट पेपरला। आणि डिफरंट कलर्सचे आपल्याला बलूनसुद्धा बनवायचे आहेत, तर त्यासाठी मी येल्लो, पिंक, ऑरेंज असे काही कलर्सचे चार्ट पेपर, कलर्ड चार्ट पेपर घेतले आहेत। आता या कलर्ड चार्ट पेपरचे मी बलून्स कट करून घेतलेत, ह्याच्यामध्ये मी काही स्मॉल, काही बिग, छोटे मोठे असे बलून्स कट करून घेतलेत। डिफरंट कलर्सचे चार्ट पेपर्स यूज केल्यामुळे कलरफुल विजन बोर्ड आपला बनणार आहे आणि खालचा व्हाईट बोर्ड जो आपण ब्राऊन कलरनी कलर केला त्याला पण एक खूप छान वुडन टेक्स्चर आलेला आहे। आता या पुढची स्टेप म्हणजे या प्रत्येक बलूनला मला एक दोरा लावायचा आहे, जो माझ्या ड्रीमपर्यंत, ड्रीमचा जो माझा फोटो मी प्रिंट केला आहे तिथपर्यंत त्याला घेऊन येणार आहे। तर वेगवेगळ्या कलरचे मी दोरे इथे घेतलेत, हे लोकर आहे माझ्या घरातच अवेलेबल असलेली आणि एक पिंक कलरचा पण दोरा आहे जो मला मार्केटमध्ये मिळाला, असे वेगवेगळे दोरे मी जमा केले आणि त्यानंतर मग बलूनपासून खालच्या त्या फोटोपर्यंत, माझ्या ड्रीमच्या फोटोपर्यंत जे अंतर आहे ते मी या दोऱ्यांनी कव्हर करणार आहे। आणि बलूनपासून त्या फोटोपर्यंत दोरा चिकटवण्यासाठी अर्थातच मी ग्लूगनचा उपयोग केला आहे, सो ग्लूगननी फॅब्रिकसुद्धा म्हणजे दोरासुद्धा पेपरला इझिली व्यवस्थित स्टिक होऊ शकतो। आणि हो, हे जे सगळे फोटोज आहेत ते मी ऑलरेडी इंटरनेटवर सर्च करून डाउनलोड करून प्रिंट करून ठेवलेले आहेत आणि हे दोन पुठ्ठेसुद्धा मी एकमेकांना सेलोटेपनी चिकटवून घेतलेत। सो हे सगळे वेगवेगळ्या कलर्सचे दोरे चिकटवून झाल्यानंतर एक खूप अमेझिंग लुक या विजन बोर्डला आलेला आहे। यू कॅन सी वेरियस कलर्स अँड द ब्युटिफुल विजन बोर्ड। सो आता त्या बलूनमध्ये काय लिहायचं आहे, तर त्या प्रत्येक स्वप्नाचं डिस्क्रिप्शन मी त्या बलूनमध्ये लिहिलं आहे, जसं की मला माझ्या आईला फोन, माझ्या मदर इन लॉला गोल्ड बँगल्स गिफ्ट करायच्या आहेत, ते मी डेट सकट त्या बलूनमध्ये लिहिलं आहे। अँड
अँड आय रिअली बिलीव्ह की जितकं स्पेसिफिकली आपण आपलं स्वप्न डेट या सगळ्या गोष्टी मेन्शन करू तितकं इझियर इट इज फॉर युनिव्हर्स टू मॅनिफेस्ट आवर ड्रीम्स. मी माझे काही फेवरेट वर्डसुद्धा, जसं की आय लव्ह पॉझिटिव्ह वर्ड्स, तर ते वर्डसुद्धा मी ॲड केलेले आहेत. नाव इट इज अप टू यू दॅट हाऊ यू कॅन यू नो मेक दिस विजन बोर्ड मोर क्रिएटिव्ह. सो मी फक्त तुम्हाला आयडिया दिली की तुम्ही कशा प्रकारे हा विजन बोर्ड बनवू शकता. यामध्ये खूप गोष्टी ॲड अजून तुम्ही करू शकता आणि अजून सुंदर तुमचा विजन बोर्ड 2021 तुम्ही नक्कीच बनवू शकता. सो कमेंट्समधून नक्की कळवा तुम्हाला माझा विजन बोर्ड कसा वाटला. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया मग लवकरच पुढच्या एका क्राफ्ट पीससह. तोपर्यंत बघत रहा माझं चॅनल क्राफ्ट डेकॉर. स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल.